गुड मॉर्निंग टॉल, बट मिस्टर विजय शेषन चालू करतोय आजपासून करते. तर आपण आता बघा रेस्पिरेशन काय असतं. बघा रेस्पिरेशन काय आहे, कॅटाबॉलिक प्रोसेस आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं अनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक अशा दोन प्रोसेस असतात मेटाबॉलिझम मध्ये. सो फोटोसिंथेसिस इज अनाबॉलिक प्रोसेस, जिथं फूड तयार झालं, आणि कॅटाबॉलिक म्हणजे ब्रेकडाऊन प्रोसेस आहे. इथं फूड काय होणार आहे, आता ब्रेकडाऊन होणार आहे. फूडचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. सो रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक सबस्टन्स इज ऑक्सिडाइज्ड टू सिंपल कॉम्पोनंट्स टू जनरेट बायोलॉजिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. ठीक आहे, हे काय होतं, कपल विथ फोटोसिंथेसिस इट हेल्प टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन सीओ टू अँड ओ टू. आता बघा फोटोसिंथेसिस मध्ये काय झालं, सीओ टू आणि वॉटर घेऊन फूड तयार झालं. तर याच्या अपोजिट कुठे करते, रेस्पिरेशन मध्ये. तर त्या कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होऊन परत सीओ टू रिलीज केला जातोय, म्हणून हा बॅलन्स मेंटेन करायचं काम आहे. आपल्या मध्ये रेस्पिरेशन दोन प्रकारचं असतं, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक मध्ये काय, ऑक्सिजनचा वापर करून म्हणजे ऑक्सिडेशन केलं जातं कार्बोहायड्रेट्स, तर म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय असतं, जिथं ऑक्सिजन नसताना इन ऍबसेन्स ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन केलं जातं कार्बोहायड्रेट्स, ज्या प्रोसेसला आपण फर्मेंटेशन म्हणतो. काय म्हणतो, फर्मेंटेशन म्हणतो. ठीक आहे, सो रेस्पिरेशन एरोबिक आणि अनएरोबिक दोन्ही असतं. रेस्पिरेशन कुठं घडतं, तीन स्टेप मध्ये घडतं. ठीक आहे, कुठे घडतं आपण खाली बघणार आहे. तीन स्टेप मध्ये घडतं, जे कार्बोहायड्रेट तयार झाले त्याचं काय करायचं, आधी ग्लायकोलिसिस करायचं. ठीक आहे, ग्लुकोजचं आपल्या बॉडीमध्ये एकच किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये कुठलं कार्बोहायड्रेट असतं, ग्लुकोज असतं. त्या ग्लुकोजचं जे तयार झाले त्याचं ग्लायकोलिसिस करायचं. ग्लायकोलिसिस करून जे प्रोडक्ट तयार होतं ते कुठे जातं, क्रेब्स सायकल मध्ये जातं. क्रेब्स सायकल मध्ये जे काय तयार होतं ते कुठे जातं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जातं. ह्या तीन सिक्वेन्शियल स्टेप आहेत ज्याच्याद्वारे काय होत असतं, रेस्पिरेशन होत असतं. याच्यामधल्या काही स्टेपमध्ये ऑक्सिजन वापरला जातो, काही स्टेपमध्ये ऑक्सिजनची गरज नसते. बघा ग्लायकोलिसिस इज कॉमन स्टेप इन बोथ एरोबिक आणि अनएरोबिक. सगळ्यात महत्वाचं हे एक्झाम्पल विचारते, विच ऑफ द फॉलोइंग स्टेप इज अ कॉमन स्टेप इन बोथ एरोबिक एज वेल एज अनएरोबिक रेस्पिरेशन. तर बघा ग्लायकोलिसिस स्टेप इज अ कॉमन इन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम, सगळ्यात महत्वाचं. बघा ग्लायकोलिसिस ही स्टेप कुठे घडते, सायटोप्लाझम मध्ये घडते. आणि क्रेब्स सायकल ही स्टेप कुठे घडते, माइटोकॉन्ड्रियामध्ये घडते. कुठे घडते, माइटोकॉन्ड्रियामध्ये. हा फरक आहे दोन्हीमध्ये, ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम आणि क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन माइटोकॉन्ड्रियामध्ये. आता ग्लायकोलिसिस काय बघा, एकदम सिंपल मी काय डिटेल मध्ये सांगत बसणार, फक्त कुठं कसे घडते काय घडते हे बघा. ग्लायकोलिसिस इन्व्हॉल्व्स ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल इनटू पायरुविक ऍसिड. कन्वर्जन ऑफ ग्लुकोज इनटू पायरुविक ऍसिड इज कॉल्ड ग्लायकोलिसिस. इथं ब्रेकडाऊन केलं जाते. ठीक आहे, परत दिस इज अ कॉमन स्टेप इन एनारोबिक एज वेल एज एरोबिक प्रोसेस बघितलं आपण. आणि कुठे घडते हे, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. दुसरी गोष्ट, ओव्हरऑल प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस इज कम्प्लीटेड थ्रू 10 स्टेप. 10 स्टेप मध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते. कशी होते बघा, ग्लुकोज प्लस 2 एटीपी प्लस हे एडीपी आणि एडीपी हे सगळं वापरून काय तयार होते बघा, 2 पायरुविक ऍसिड प्लस 2 एडीपी प्लस 4 एटीपी प्लस एनएडीपीएच. बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय भेटलं ते बघूया. आपल्याला ग्लायकोलिसिस मधून काय भेटलं, पायरुविक ऍसिड भेटले 2, बरोबर. मग तुम्ही 4 एटीपी भेटल्या 4, पण नेट म्हणलं तर बघा इथं 2 वापरल्या गेलेले आहेत. 2 वापरला गेला, 2 वापरून 4 भेटला. सो आपल्याला नेट किती भेटला, 2 भेटल्या. ठीक आहे, ते एक ते हे बघा इथं इथं दिले ग्लायकोलिसिसची प्रोसिजर कशी करते. इथं बघा हा ग्लुकोज आहे ज्याचं ग्लायकोलिसिस होते 2 एटीपी वापरून. ठीक आहे, 2 एटीपी वापरून आणि त्याच्यापासून तयार केलं जाते पायरुविक ऍसिड प्लस एनएडीपीएच प्लस 2 एटीपी. सो एनर्जी इन्व्हेस्टमेंट किती आहे आपल्याकडे ग्लायकोलिसिस मध्ये, हाऊ मच एनर्जी इज इन्व्हेस्टेड, 2 एटीपी. अँड हाऊ मच एनर्जी वी गेट, 4 एटीपी. सो इथं 2 वापरला म्हणून इथं त्या 2 कॅन्सल केला तर आपल्याला नेट किती भेटला, 2 एटीपी. सो हा एक क्वेश्चन येईल तुम्हाला की हाऊ मच एनर्जी वी गेट इन ग्लायकोलिसिस. डायरेक्ट एटीपी 2 भेटतात आणि एनएडीपीएच पण भेटतात, पण ते पुढे जाऊन त्याच्यापासून आपल्या एनर्जी भेटते. ठीक आहे, ते पुढे बघूया आपण. तर ह्याला म्हणायचं ग्लायकोलिसिस. तुम्हाला तुम्ही काय लक्षात काय ठेवायचं, ग्लायकोलिसिसमुळे काय भेटतं आपल्याला, पायरुविक ऍसिड भेटतं. कुठे घडतं, सायटोप्लाझम मध्ये भेटतं. ग्लायकोलिसिस इज द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इन टू पायरुविक ऍसिड आणि ग्लायकोलिसिस इज अ कॉमन स्टेप इन बोथ एरोबिक एज वेल एज अनएरोबिक रेस्पिरेशन. आता पुढचं आहे लिंक रिएक्शन. आता लिंक रिएक्शन काय, किंवा त्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात का, कसं बघूया. आता जे पायरुविक ऍसिड तयार झालं सायटोप्लाझम मध्ये ते पुढे जाणार आता मायटोकॉन्ड्रियामध्ये जाणार. बघा सायटोप्लाझम मध्ये तयार झालेलं पायरुविक ऍसिड मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं, पण डायरेक्ट जात नाही. तर त्या पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये केलं जातं आणि त्या रिएक्शनला म्हणायचं कनेक्टिंग लिंक रिएक्शन. तर तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल, तर त्याला म्हणायचं ऍसिटिल कोएन्झाइम ए किंवा कनेक्टिंग लिंक रिएक्शन. ते कशी काय बघा, दिस इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन. इथं बघा एनएडीपीएस पण तयार होतं, ऑक्सिडेशन पण होते आणि सीओ टू पण रिलीज होते, म्हणून डिकार्बोक्झिलेशन पण आहे. आणि काय तयार होते, पायरुविक ऍसिड इज कन्व्हर्टेड टू ऍसिटिल कोएन्झाइम ए. इट इज कॅटलाइज्ड बाय मल्टी एन्झाइम कॉम्प्लेक्स पायरुवेट डिहायड्रोजनेस कॉम्प्लेक्स PDH. ह्याचा क्वेश्चन येऊ शकतो, लिंक रिएक्शन मध्ये कुठले एन्झाइम वापरले, PDH. आणि त्या PDHला कशाची गरज आहे, थायमिनची गरज आहे, म्हणजे B1 विटॅमिन B1 ची गरज आहे ऍज अ कोएन्झाइम. आणि दिस एन्झाइम इज प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया ऑफ द युकॅरियोट्स.
and cytosol. Cytosol means cytoplasm of prokaryotes. Okay? This reaction is called as connecting link. And connecting link reaction between glycolysis and Krebs cycle. You can see that pyruvic acid is converted to acetyl coenzyme A. Okay? And the Krebs cycle. Krebs cycle ka detail part karayachi garaj nahi phakt kuthe ghadte kay ani kay tayar hote sagla baghuya. Krebs cycle was named after Hans Krebs. Hans Krebs ya scientist ne shodhun kale mi tula Krebs cycle naav dilo. Kuthe ghadte hi mahatvacha aahe. माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. नेक्स्ट सेशन मध्ये आपण क्लोरोप्लास्ट कसा असतो माइटोकॉन्ड्रिया कसा असतो सगळं बघणार आहे. सो अकरिंग इन द माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ठीक आहे. इट इज अ कॉमन पाथवे फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड फॅट. फक्त कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन किंवा एनर्जी तयार होत नाही तर क्रेब्स सायकलला तिन्हीचेही होते. काय ऍनिमल्स आहेत लक्षात ठेवा जे फक्त प्रोटीन्स किंवा लिपिड्स वरती डिपेंड असतात एनर्जीसाठी कार्बोहायड्रेट नसतो त्यांच्यामध्ये. सो अशा कंडिशनला सुद्धा क्रेब्स सायकलद्वारे ते काय करतात प्रोटीन पासून किंवा लिपिड पासून एनर्जी तयार करतात लक्षात ठेवा. सो द एसिटिल कोएंझाइम प्रोड्यूस इंटर द ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. बघा क्रेब्स सायकलला दुसरं नाव काय आहे TCA किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. कारण तर फर्स्ट स्टेबल कंपाउंड कुठला आहे सायट्रिक ऍसिड आहे. म्हणून दुसरं नाव काय आहे सायट्रिक ऍसिड सायकल पण आहे. ठीक आहे. द एसिटिल कोएंझाइम कंबाइन्स विथ फोर कार्बन कंपाउंड ऑक्झालो ऍसिडिक ऍसिड. इथं फर्स्ट ऍक्सेप्टर कोण आहे ऑक्झालो ऍसिडिक ऍसिड आणि काय तयार होते सिक्स कार्बन कंपाउंड सायट्रिक ऍसिड. हे बघा हे रिएक्शन आहे. ठीक आहे. इथं बघा ग्लुकोज किंवा फॅटी ऍसिड किंवा प्रोटीन पासून अमायनो ऍसिड कुठे येतात त्याचं खरं म्हणजे ऍसिडिल कोएंझाइम ए मध्ये होता आणि तो येतो क्रेब्स सायकल मध्ये. क्रेब्स सायकल कुठे असतो माइटोकॉन्ड्रियाच्या आतल्या मॅट्रिक्सला. ठीक आहे. म्हणजे तर फर्स्ट स्टेबल कंपाउंड आहे सायट्रेट आणि फर्स्ट ऍक्सेप्टर आहे ऑक्झालो ऍसिडिक ऍसिड. म्हणून या रिएक्शनला सायट्रिक ऍसिड पण म्हणतात. आणि या पद्धतीने बघा रिएक्शन घडते मध्ये काय होतं एटीपीस तयार होतात एनएडीपीएच तयार होतात. ठीक आहे. एनएडीपी आणि एटीपी तयार होतात आणि CO2 रिलीज केला जातो. येतो CO2 रिलीज बघा तुम्हाला दाखवतो CO2 रिलीज झाला एक दोन ठिकाणी CO2 रिलीज झालेला आहे. ठीक आहे. क्रेब्स सायकल मध्ये याच्यामध्ये टोटल एट स्टेप असतात. क्रेब्स सायकल हॅविंग एट स्टेप. त्याच्यामध्ये काय होतं एसिटिल ग्रुप ऑफ एसिटिल कोएंझाइम ए इज ऑक्सिडाइज टू फॉर्म टू मॉलिक्युल्स ऑफ CO2. बघा CO2 चे दोन मॉलिक्युल एका वेळेस बाहेर पडतात आणि वन एटीपी इज प्रोड्युस्ड एक एटीपी तयार होतो. ठीक आहे. रिड्यूस्ड हाय एनर्जी कंपाउंड एनएडीपीएच आणि एफएडीएच पण तयार होतात. म्हणजे बघा एनएडीपीएच आणि एफएडीएच पण इथे तयार होतोय आणि एटीपी हे तीन एनर्जीचे फॉर्म तयार होतात. काय तर बघा टू मॉलिक्युल्स ऑफ एसिटिल कोएंझाइम ए प्रोड्युसेस. आता बघा दोन ऍसिडिल कोएंझाइम हे एंटर करतात क्रेब्स सायकल मध्ये. त्याच्यामुळे सगळे दोन दोन घटक तयार होतात लाईक दोन एटीपी. बघा कारण एकापासून एक झाला असो दोन आहेत म्हणून दोन एटीपी एक सगळ्यात महत्वाचं. बघा सो क्रेब्स सायकल आर रिक्वायर्ड विच यील्ड फोर CO2 सिक्स एनएडीपीएच टू एफएडीएच अँड टू एटीपी. हे विचारतील तुम्हाला क्रेब्स सायकल पासून एका क्रेब्स सायकल टर्न मधून काय काय भेटतं आपल्याला. तर बघा दोन एटीपी भेटतात. ठीक आहे. दोन एटीपी दोन एफएडीएच आणि सिक्स एनएडीएच. ठीक आहे. एवढं भेटतं. आता फक्त हे जे सगळे काय भेटले आपल्याला एफएडीएच एनएडीपीएच यांच्यापासून आपल्याला काय तयार होतात एटीपी तयार करायचं. तर ते कुठे होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्याला म्हणतात ऑक्सिडेटिव्ह आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. तर बघा व्हेनेव्हर द एनएडीएच एफएडीएच आर प्रोड्यूस्ड ड्यूरिंग कुठे कुठे तयार झाले सगळे हे ग्लायकोलिसिस कनेक्टिंग लिंक आणि क्रेब्स सायकल त्यांचं ऑक्सिडेशन होतं कुठं ईटीएस मध्ये आणि तिथं काय केलं जातं एटीपी तयार केलं जातं. तर बघा तिथे ऑक्सिजनचं रिडक्शन करून एच टू बाहेर पडतो. बघा इथं हे कुठं घडते ईटीएस कुठं घडते सगळ्यात महत्वाचं इनर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियाच्या आतल्या मेम्ब्रेनला काय घडते ईटीएस घडते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं जे एनएडीएच आहे त्या एका एनएडीएच पासून आपल्याला तीन एटीपी भेटतात एका एफएडीएच पासून आपल्याला दोन एटीपी भेटतात. ओके. सो ओव्हरऑल कुठं काय भेटतं वगैरे सगळं डिटेलमध्ये बघूया आपण इथं. आतापर्यंत आपण जे बघितलं सगळ्याचा क्रक्स म्हणजे हे ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की 38 एटीपी आपल्याला भेटल्या कशा भेटल्या हे तुम्हाला सांगतो आज. ठीक आहे. कशा भेटल्या बघा आपण आपण प्रोडक्शन हे दोन प्रकारचं बघितलेलं आहे. एक असतं डायरेक्ट सबस्टेट लेवलला एटीपी तयार होणं डायरेक्ट एटीपी त्याला म्हणायचा सबस्टेट लेवल फॉस्फोरायलेशन. सबस्टेट लेवलला म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं ना आपण बघितलं डायरेक्ट एटीपी तयार झाला त्याला म्हणायचं सबस्टेट लेवल फॉस्फोरायलेशन. आणि दुसरं असतं ऑक्सिडेशन झाल्यामुळं ईटीएस मध्ये एनएडीपीएच एफएडीएच आणि सॉरी ह्या दोन्हीपासून किती तयार झाल्या हे कसं बघा. आता ग्लायकोलिसिसमध्ये आपल्याला दोन कन्झम्पशन झालं चार डायरेक्ट तयार झाल्या आणि बघा आपल्याला ग्लायकोलिसिसमध्ये दोन काय भेटले होते एनएडीएच भेटले होते. सो दोन एनएडीपीएच एकापासून तीन दोनपासून सहा. सो बघा ग्लायकोलिसिसने आपल्याला नेट टोटल किती भेटला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन सहा भेटल्या सहा आणि चार दहा. ठीक आहे. आणि वापरले किती दोन. सो नेट टोटल आपल्याला दहा तयार झाला. तुम्हाला टोटल विचारलं ग्लायकोलिसिसमध्ये टोटल एटीपी किती तयार झाल्या दहा झाल्या आणि नेट किती आपल्याला भेटल्या तर आठ भेटल्या. कारण मायनस करून नेट असतं नेट करताना मायनस करायचं. पायरुविक ऍसिडचं ऍसिडिल कनेक्टिंग लिंक रिएक्शन मध्ये आपल्याला फक्त दोन एनएडीपी एच भेटले होते ज्याच्यापासून आपल्याला सहा एटीपी भेटल्या तर वापरलं काहीच नाही. सो नेट एटीपी फॉर्म इन कनेक्टिंग लिंक रिएक्शन इज सिक्स. पुढे आहे क्रेब्स सायकल मध्ये बघा आपल्याला यूज तर काहीच केला नाही आपण पण डायरेक्ट एटीपी आपल्याला किती भेटला डायरेक्ट एटीपी दोन भेटल्या
एनएडीएच आणि एफडीएच पासून किती भेटलं बघा, आपल्याला माहिती आहे आपल्याला 6 एनएडीएच भेटले, सो एकापासून 3, सो सायत्रिक 18, 18 एनएडीपीएच पासून भेटल्या, आपल्याला 2 एफडीएच भेटले, एका एफडीएच पासून 2, सो 2 पासून 4, सो 4, सो हे बघा 2, 20, 2, 8, 20, 4, 24, सो टोटल आपल्याला 24 एटीपी कशापासून मिळाल्या, क्रेप सायकल मधून, 24 पैकी 24 नेट आहेत, नेट बेनिफिट आहे आपल्याला. सो तुम्ही शेवटचा पॅराग्राफ बघा फक्त, ग्लायकोलिसिस पासून नेट भेटला आप, पायरुवेट पासून ऍसिटिल कोएन्झाइम तयार केलेला 6 भेटला, आणि क्रेप सायकल मध्ये आपल्याला 24 भेटला, ह्याचं टोटल जर केलं तर किती आहेत, 38 एटीपी भेटला आपल्याला, नेट एटीपी 38. टोटल जर विचारला टोटल किती तयार झाला, टोटल तयार होता 40, लक्षात ठेवा टोटल एटीपी प्रोड्युस्ड थ्रू रिस्पिरेशन आर 40, 40 आहेत. फक्त ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करताना, ग्लायकोलिसिस करताना 2 वापरल्या जातात, ते मायनस करून जर नेट एटीपी प्रोडक्शन विचारलं, नेट एटीपी प्रोडक्शन किती आहे, 38, नेट 38, आणि टोटल जर म्हणलं प्रोडक्शन 40 एटीपी तयार होतात. खरं तर इथं बघा शकता तुम्ही, टोटल 40 एटीपी तयार होतात. आता हे ओव्हरऑल रिएक्शन कशी होते थोडंसं म्हणजे बघाय सगळं होतं ना, बघा ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं, पायरुविक ऍसिड तयार होतं, ठीक आहे. आता समजा इथं ग्लुकोज नसेल तुमचं प्रोटीन असेल, तर प्रोटीन पासून काय तयार होतं, अमायनो ऍसिड, आणि फॅट्स पासून फॅटी ऍसिड, हे सगळ्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ऍसिटिल कोएन्झाइममध्ये होतं, सॉरी सगळ्यांचं कन्वर्जन ऍसिटिल कोएन्झाइममध्ये होतं, आणि ते कुठं जातं, मायटोकॉन्ड्रिया. बघा हे सायटोप्लाझम मध्ये घडते, आणि हे मायटोकॉन्ड्रियामध्ये गेलं ऍसिटिल कोएन्झाइम ए, ठीक आहे. सो हे कॉमन आहे हे सगळ्यांसाठी. आता ऍसिटिल कोएन्झाइम कुठं जाते, क्रेब सायकल, क्रेब सायकल मध्ये काय होते आपल्याला माहिती आहे, एनएडीएच, एफएडीएच, सीओ टू एवढं सगळं भेटते आपल्याला, आणि ते कुठं जाते, परत या इनर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, जिथं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन घडते, जिथं ऑक्सिजनचा वापर करून, इथं अक्षर ऑक्सिजनचा वापर आहे, लक्षात ठेवा. आतापर्यंत कुठे ऑक्सिजन वापरलेला नाही आपण, ऑक्सिजनचा वापर एक्झॅक्ट कुठे आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, जिथं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होतं, आणि इथं झालेल्या या एनएडीपीएच किंवा एफडीएच पासून आपल्याला एटीपी भेटतात. टोटल एटीपी किती भेटला आपल्याला, टोटल म्हणलं तर 40 भेटला, आणि नेट एटीपीज म्हणलं तर 38 भेटला, ठीक आहे. आता ह्याच्यावर एक रिस्पिरेटरी क्वेश्चन नावाचा हे बघा, रिस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय असतं, तुम्ही किती ऑक्सिजन घेतले आणि किती सीओ टू रिलीज केले. बघा रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ सीओ टू रिलीज टू द व्हॉल्यूम ऑफ ओ टू कंझ्युम, रेशो ऑफ सीओ टू रिलीज टू द व्हॉल्यूम ऑफ ओ टू कंझ्युम इन रिस्पिरेशन इज कॉल्ड एज रिस्पिरेटरी क्वेश्चन, किंवा आर क्यू म्हटले जाईल. काय म्हणले, आर क्यू. बघा आता हे आर क्यू कोणाचं किती, हा क्वेश्चन कधी आलेला आपण येऊ शकतो. तर बघा कार्बोहायड्रेटचा आर क्यू हा नेहमी 1 असतो, म्हणजे काय, जेवढे सीओ टू घेणार तेवढे ऑक्सिजन रिलीज केले जातात, जेवढे सीओ टू घेणार तेवढे ऑक्सिजन रिलीज केले जातात. सो वेन कार्बोहायड्रेट युजर आर क्यू इज 1, वेन फॅट इज युजर आर क्यू इज, फॅट किंवा प्रोटीन साठी आर क्यू इज लेस दॅन 1 असतो. किती असतो बघूया, फॅट साठी 0.7 आहे, आणि प्रोटीन साठी 0.9 हा आर क्यू आहे. रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय, रेशो ऑफ सीओ टू रिलीज टू द व्हॉल्यूम ऑफ ओ टू कंझ्युम्ड इन द रेस्पिरेशन, ठीक आहे. हे आय एम पी आहे, हे पण लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेटचा आर क्यू नेहमी किती असतो, 1 असतो, कारण जेवढे सीओ टू घेतले जातात तेवढेच ऑक्सिजन रिलीज केला जातो, सॉरी जेवढे ऑक्सिजन घेतले जातात तेवढे सीओ टू रिलीज केला जातो. फॅटचा आणि प्रोटीनचा कमी आहे 0.7 आणि 0.9, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. आय होप की तुम्हाला एकदम सगळं समजलं असेल व्यवस्थित. सी3 सायकल म्हणजे काय, सी4 सायकल म्हणजे काय, थोडंसं स्पीडमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय, कारण वेळेचं बंधन आहे, ठीक आहे. रिव्हिजन म्हणलं थोडं तुम्हाला स्पीडमध्ये पाहिजे असतं. सो आज आपण इथं थांबूया, पुढच्या सेशनला आपण बघणार आहोत फ्लोरोबायोलॉजी, रिप्रोडक्शन, सेल डिव्हिजन अँड कंपोनंट ऑफ सेल, ठीक आहे. थँक्यू.